कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहेत. ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शाळाही ठप्प आहेत. अशा परिस्थितीत नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्यातली मुलं शिक्षणासाठी कशी मेहनत घेत आहेत पाहूयात त्याबाबतचा हा खास रिपोर्ट. ही आहे झाडावरची शाळा. झाडांच्या फांद्यांवर बसलेले हे विद्यार्थी आणि त्यांना झाडावर बसूनच शिकवणारा हा तरुण शिक्षक लक्ष्मण पावरा. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव मध्ये ही अशी शाळा भरली आहे. आता हे सगळे विद्यार्थी झाडावर बसून का शिकतायत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. कारण या झाडावरच मोबाईलला रेंज मिळते. नियमित शाळा बंद असल्यानं सरकारनं ऑनलाईन शिक्षणाची घोषणा केली खरी, पण मोबाईलला नेटवर्कच नसेल तर मुलांनी ऑनलाईन शिक्षण घ्यायचं तरी कसं? मग ही अशी कसरत करावी लागते. आमच्याकडे नेटवर्क नसतं असल्यामुळं आम्ही ऑनलाईन शिक्षणासाठी या एका माथ्यावर आलेलो आहे. त्या ठिकाणी आम्ही मुलांच्या मोबाईलमध्ये रेंज आली की तेव्हा आम्ही ऑनलाईन शिक्षण ज्या प्रकारे सरांनी शिकवलं जातं त्याप्रमाणे आम्ही इथं शिकवतो. बरं, ज्या झाडावर ही शाळा भरते ते झाडही गावात नाही तर डोंगराच्या माथ्यावर आहे. त्यामुळे दररोज घरातून पायी चालत चालत ही वानर सेना डोंगरावर जाते आणि तिथं शिक्षणाचे धडे गिरवते. या भागात मोबाईल नेटवर्क नसल्यानं विद्यार्थी शिक्षकांवर ही वेळ आल्याचं शिक्षण अधिकारी सांगतात. रेंज की प्रॉब्लेम होता बच्चों को अगर मालूम होता है तो उनके पिताजी उनको भी मालूम होता है कि कहाँ पे कहाँ कौन से एरिया में रेंज मिलेगी तो वहाँ जाके वो प्रयास करके रेंज मिले ज़्यादा से ज़्यादा रेंज मिले और ज़्यादा से ज़्यादा अपने को वो जल्दी डाउनलोड हो सके वो प्रयास करते. शिक्षणासाठी अशी धडपड करणाऱ्या या चिमुरड्या मुलांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. आणि त्याचवेळी झाडावरची ही शाळा म्हणजे एसी ऑफिसात बसून ऑनलाईन शिक्षणाचे आदेश देणाऱ्या शिक्षण खात्याला सणसणीत चपराक आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.